नमस्कार, हे व्हिडिओ काढायचं कारण आपल्या माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे दोघे मोदीबाग पुणे येथे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना भेटण्यासाठी गेले. मला फोन आलाच होता, पण थोड्याच वेळामध्ये टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज यायला लागली. मी तुम्हाला नेहमी सांगतोय की बबनराव शिंदेचा डीएनए हा गद्दारीचा आहे. वारंवार त्यांनी सुरुवातीला मोहिते पाटलांकडं ताकद घेऊन त्यांच्याशी गद्दारी केली, पवारसाहेबांकडं सगळे साखर कारखाने काढून त्यांच्याशी गद्दारी केली, भारतीय जनता पार्टीला नादाला लावलं, ईडीची नोटीस थांबवायची त्यांचे पाय धरले, त्यांच्याशी गद्दारी केली. माढा तालुक्यातील जनतेशी तर 30 वर्ष झालं ते गद्दारी करतायत. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की त्यांनी अजितदादांशी गद्दारी केली. कालच्या लोकसभेला जेव्हा पाड विरोध केला, पैशाचा पाऊस पाडला, आणि आज लगेच आदरणीय पवारसाहेबांच्या पायाशी लोळण घेऊन मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. कारण काय तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या पुत्राला माढा तालुक्याच्या जनतेवर थोपवायचंय, परंतु सगळी लोक फिरत असताना त्यांना सांगतात एक तर तुतारीचं तिकीट घ्या, अन्यथा अपक्ष उभा राहावा, तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ नका. आणि ह्या माणसाचं ज्याच्याकडे काम असेल ते किती वाजता रात्री 12 वाजता पाय धरतील हे सांगता येत नाही, हे मी पूर्वीच सांगितलेलं. भविष्यामध्ये सुद्धा असे अनेक सोंग नाटकं होतील, तुम्हाला भावनाविष करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु तुम्ही आता ह्या ढोंगी माणसावरती विश्वास ठेवू नका. बाहेर असे तोंड लपवत आले, आपले फेंचवी भैया तर अगदी झाकून तोंड आल्यासारखं, चप्पल मारल्यानंतर कसं तोंड होतं, असे त्या पवारसाहेबांच्या ऑफिसमधनं बाहेर येताना आल्याचं मला जे बघत होते त्यांनी सांगितलं. पण बघा ना, आपल्यासारखा माणूस, माझ्यासारखा माणूस एखाद्या नेत्यानं जर तिरकं बघितलं तर त्याच्याकडे जाऊ वाटत नाही आपल्याला, पण हा माणूस किती निर्लज्ज. आज एक महिना झाला नाही की इतका टोकाचा विरोध केला. 84व्या वर्षी ज्या माणसानं आपल्याला एवढं सगळं दिलं, त्याला इतकं दुःख दिलं, त्याच्याशी गद्दारी केली, आज पुन्हा स्वतःच्या पोराला आमदार करण्यासाठी पुन्हा त्यांना एकदा भावनिक आव्हान करायला गेले. आमच्या दृष्टीने काय नाही, आमच्या दृष्टीने दररोज तुतारीचे नवीन नवीन उमेदवार तयार होतात ज्यांनी लोकसेवेला काम केलं नाही. कुणी विमानातले फोटो टाकतं, कुणी कुणाला घरी बोलवून घेऊन त्याचे फोटो टाकतं, परंतु हे आता न समजण्या इतकी माढा विधानसभा मतदारसंघातील जनता दूध खुळी राहिलेली नाही. मी फक्त माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला एकच वारंवार सांगतोय की हा माणूस अजिबात विश्वासार्थ नाही. तुमच्या सगळ्यांच्या पैशावरती ह्यांनी फक्त आपला स्वतःचा व्यवसाय केलाय आणि तुमच्यावर उपकार केल्याचं दाखवलंय. भविष्यामध्ये सुद्धा ह्यांनी जर काय सोंग केली मतं मिळण्याच्या दृष्टीनं तर त्यावरती फक्त विश्वास ठेवू नका, एवढीच आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आणि शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की ह्यांचं हे जे वागणं, आज ह्याला सोड उद्या त्याला धर, ह्याच्या पाया पड, लाभार्थी व्हायचं आणि नंतर गद्दारी करायचं, हे जे चाललंय ह्याला आता कुठेतरी शिक्षा करायची वेळ आलेली आहे. आपण कुठल्याही गोष्टीला, आर्थिक असेल, भावनिक असेल, कशाला बळी पडू नका, एवढीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. नमस्कार.